नमस्कार, कसे आहात तुम्ही? आजचा हा विशेष भाग आहे, कारण तर मी माझा तुम्हाला घर दाखवत आहे. तर जे मी नवीन घर बांधलंय पुसदला, तर ते मी तुम्हाला दाखवतो. चला तर आपण घर पाहूया. तर चला, तर हे आहे मागचं माझं घर. तर चला तुम्हाला दाखवतो. आपण आता घरामध्ये एंट्री करूया. मित्र, इकडे एक वाघ काढलाय त्या गेटवर, आणि हे दिसतंय दोन वाघ इकडल्या गेटवर. असे दोन गेट बनवले, आणि हे इकडे वॉल कंपाऊंड, आणि हे असं चारही बाजून वॉल कंपाऊंड, आणि इकडे पण घर झालंय. आणि आजूबाजूचा व्ह्यू सांगायचा झाल्यास तर इकडे गार्डन आहे, हे पूर्ण मोठं असं गार्डन. हे वाघाचं छोटं गेट आहे, आणि त्या बाजूला माझ्या उजव्या हातावर दुसरं गेट आहे. तर चला, मधून पण फुलतं आणि बाहेरून पण. दुसरं गेट, हे मोठं गेट आहे गाडी वगैरे आणायला. तुम्ही डिझाईन केलंय का? नवीन बाळ आपल्या इकडे आले, त्याचं उत्सुकते पोट असावं त्याला, हे काय ते काय त्याने विचारावं यासाठी इकडे पेंटिंग केलंय वाघाच्या. आणि हा आहे पायऱ्या, आणि हा आहे घराचा फ्रंट. आपण मध्ये जाऊया तर पाहूया. ही माझी गाडी, ही पण नवीन घेतली युनिकॉर्न. हे पाहि वाघ जे पाहत आहे, हे आहे गार्डन. इथं ऑर्गॅनिक भाजीपाला मी लावलाय, आणि हे जे दिसत आहे तुम्हाला बाजूला सोस खड्डा आहे. सर्व टेरिसचं पाणी हे जे दिसतंय, वरचं पूर्ण टेरिसचं पाणी या सोस खड्ड्यात यावं, आणि ते तिथं झिरपावं याकरता हा सोस खड्डा केलाय. चला तर आपण गार्डन फिरू. विशेष म्हणजे हे ऑर्गॅनिक आहे पूर्णपणे. इकडे वेल पण लावले, मेथी आहे, मुळा आहे, पालक आहे, टमाटे आहे, इकडे शेंगा पण लागल्या तुरीच्या, मुळा आहे, खूप साऱ्या गोष्टी इथे लावल्या. आणि ते ऑर्गॅनिक, पूर्ण 100% ऑर्गॅनिक करतोय आपण. आपण आता घराच्या पोर्च मधून मध्ये एंट्री करूया. तर चला आपण जाऊया. मी तुम्हाला पोर्च दाखवतो. हे आहे माझं गार्डन, किचन गार्डन. एरिया दिसतंय मागचा, जवळपास 4 फूट जागा मागं सोडली. आणि हा या साईडचा एरिया घराच्या, डाव्या साईडचा खड्डा, आणि हे गार्डन, किचन गार्डन. तर याच्यामध्ये आपण मेथी, पालक साऱ्या गोष्टी लावलेल्या आहेत. तर पहा कसं हे झालंय. हे जे आपण पाहत आहे, हे छोटस लॉन बनवलंय इथे, आणि बाजूला हरभरा पण छोटासा थोडा प्रमाणात लावलाय, की जेणेकरून खाता आलं पाहिजे. आपण आता घरामध्ये एंट्री करतोय. तर चला आपण जाऊया. आज बेबीचंही आगमन झालं, आणि नवीन घरात नवीन बेबी आली. हे आहे चौकट एकंदरीत घराचा पोर्च. आता घरामध्ये जाऊया. आता आलेलो आहे हॉल मध्ये. हा हॉल आहे एकंदर, तुम्हाला चारही बाजून दाखवतो. तर हा हॉल आहे, तिथं बाळाचे पायाचे ठसे छोटे छोटे इवलेसे. हा नुकताच सोफा, साऱ्या गोष्टी नवीन घेतल्या आहे, कारण तर स्वतः काहीच नव्हता आमचं. म्हणजे साऱ्या गोष्टी एक एक रुपया जमा करून ह्या नवीन गोष्टी घेतल्या. एकंदरीत असं आहे हॉलची सिटिंग. तर चला तुम्हाला बाकी दाखवतो घर. बेडरूम, मास्टर बेडरूम कडे माझ्या. तर हे गल्ली आहे बनवलेली, आणि ही आहे मास्टर बेडरूम. मध्ये स्पेस सोडलेला आहे, वेलकम होता त्याच्यामुळे ही सजावट करून ठेवलेली आहे. सो बेडरूम बनवताना स्पेशली आता हे सर्व फर्निचर जे आहे ते सर्व नवीन घेतलंय. आणि इकडे समोर जे आहे, हे इथे संडास बाथरूम आहे अटॅच.
गल्लीतून वळल्यानंतर इकडे माझ्या उजव्या डाव्या हाताला दुसरी बेडरूम आणि इकडे आहे दुसरी हे दुसरी ह्याची विशेष म्हणजे दुसरी बेडरूम मध्ये वर स्पेस आहे आणि याच्या अगदी समोर दुसरी बेडरूम आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये छोटी किचन पण आहे. हे छोटी किचन जे सध्या सामान भरलेलं आहे आणि याला संडास बाथरूम अटॅच आहे आणि समोर किचन गार्डन. तर एकंदरीत सर्वच घराला पीओपी केलेली आहे. हे आहे किचन. किचन बनवायचं राहिलं पण थोडंफार जेवढं काही आहे तेवढं मी तुम्हाला दाखवतो. आरो वगैरे सारं घेतलंय. याला पण आपण किचनला पण पीओपी केली आणि किचनमध्ये इकडे जाताना आपल्याला दरवाजा आहे खुला. इकडे जर गेलं तर इकडे बोळी आहे आणि इकडे बाजूला हा व्ह्यू याच्यासमोर पोर्च दिसेल म्हणजे छोटं गार्डन बनवलं. पोर्चमधून आपण आता जाऊया टेरिसकडे. हे जिना आहे आणि जिन्यावर हे चित्र वगैरे काढलेलं आहे. इकडं स्पेस पण ठेवलं आहे स्टडी रूम किंवा काही सामान वगैरे ठेवाय. तर आहे जिना इथे पण चित्र वगैरे आलंय. तर आपण जाऊया आता जिन्यावरून टेरिसवर. हा आहे टेरिस. एकंदरीत मग प्लॉटिंग पडली ते जे मेंढर दिसत आहे ना ते अख्खी फ्लॉटिंग आहे पडलेली तिकडे आणि असा व्ह्यू आहे घराच्या आजूबाजूचा. गार्डनची सर्व सुकाय ठेवलंय. सांबार याची भाजी आणि हे आहे मोठस गार्डन अगदी घरासमोर. आजूबाजूला सर्व मोठे मोठे घर होत आहे आणि हे माझं किचन गार्डन. चला मित्र हो परत भेटूया आणखी एका नवीन ब्लॉक मध्ये. धन्यवाद. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.